शंकरपाळी जर बिस्किटांसारखी खुसखुशीत झाली तर ती खाण्याची मजाही आपल्याला वेगळीच येत असते. त्यामुळे आज आपण अशीच शंकरपाळी बघणार आहोत. तर शंकरपाळी बनवण्यासाठी जे प्रमाण असतं, दूध, तूप आणि साखर, हे आपण आता घेणार आहोत. एक वाटी मी इथे दूध घेतलेले आहे. आता याच वाटीने मी इथे वनस्पती तूप घेतले आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साजूक तुपाचा वापरही करू शकता आणि याच्यामध्ये टाकताना थोडं सांभाळून, कारण तुम्ही पाहू शकता की इथे कशाप्रकारे सांडलं गेलं थोडंसं. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर मी इथे एक वाटीच घातलेली आहे. तुम्हाला अजून गोड हवे असल्यास तुम्ही अजून थोडीशी पाव वाटी साखर वाढवू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. गोडीला अगदी व्यवस्थित होतात. जास्त गोडही नाही व जास्त कमीही गोड नाही अशा होतात. तर मी इथे सर्व सेम प्रमाणात घेतलेले आहे. दूध, तूप आणि साखर हे एकसारख्या प्रमाणात घेतले आहे. आता आपल्याला हे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. उकळायचे नाही, तर मंद आचेवरती, गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हे तूप फक्त वितळवून घ्यायचे आहे. अन्यथा जर आपण याला उकळी आणू दिली तर ते फाटू शकते, म्हणजे दूध फाटू शकते. त्यामुळे फक्त गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केला, म्हणजे तूप वितळल्यानंतर गॅस बंद केला. आता हे मिश्रण आपल्याला हलकं थंड करू द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने मैदा घेतलेला आहे. आपल्याला अजूनही पुढे मैदा लागणार आहे, पण इथे फक्त दूध, तूप आणि साखर याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपल्याला जे झालेलं मिश्रण आहे त्यामध्ये बसेल तेवढं मैदा आपल्याला लागणार आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला मी दोन वाटी मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये मळायला सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे साधारण 1 किलो मैदा होता. आता मी थोडे थोडे हे मिश्रण घालून लागेल तसा मैदा याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे. टोटल मैदा किती लागला हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर पाहू शकता इथे थोडेसे मिश्रण पातळ झाले, त्यामुळे मी आता अजून याच्यामध्ये मैदा घालून घेत आहे. तर एक वाटी मैदा मी इथे घातलेला आहे आणि पुन्हा थोडेसे मिश्रण मी इथे घातलेले आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतले. टोटल आपला मैदा आता 3 वाटी झालेला आहे. तर आता हे मिक्स केल्यानंतर मी अजून माझे मिश्रण शिल्लक आहे तुपाचे, त्यामुळे अजून मी इथे मैदा घेणार आहे. आधीचं मिश्रण बाजूला केलं, जो गोळा आपण मळला तो. त्यानंतर अजून 2 वाटी मैदा मी घेतला आणि त्याच्यामध्ये मी आता हे राहिलेलं मिश्रण ओतत मळून घेणार आहे. टोटल मैदा आपला आता 5 वाटी झालेला आहे. बघूयात अजून पुढे आपल्याला किती मैदा लागत आहे ते. तर हे मिश्रणसुद्धा मळायला सुरू करूया. हलकेसे हे पातळच आहे, त्यामुळे आपण मैदा अजून लागणार आहे आपल्याला. तर हे मी आता एकत्र केले आहे जे दोन्ही गोळे होते ते, आणि मिश्रण अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे मी आता काय करणार आहे तर हे जे मिश्रण आहे ते सर्व ओतून घेतलं. मिश्रण संपलेलं आहे आणि आता वरून लागेल तसा अगदी थोडासा 2-3 चमचे मैदा मी घालणार आहे. तर मी साधारण 1 किलो एवढा मैदा घेतलेला होता, त्यापैकी साधारण 1 वाटी मैदा माझा शिल्लक राहिला. बाकीचा सर्व मैदा मला हे पीठ मळण्यासाठी लागलेला आहे. तर बघा, 5 वाटी मैदा मला लागला. मी घेतलेलं होतं 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि त्यासाठी मला 5 वाटी अंदाजे मैदा लागला. तर हे प्रमाण लक्षात ठेवा आणि त्या अंदाजाने शंकरपाळी नक्की करा. तर हलकं कोमट असतानाच मी ते मिश्रण हे मळायला सुरुवात केली होती आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची झालेली आहे. हे झाकून ठेवूया आता आपण. जास्त मऊही नाही व जास्त घट्टही नाही, अशा प्रकारचं जे आपला गोळा होता तो मळलेला आहे. तर मी इथे आता शंकरपाळी लाटण्यासाठी एक गोळा घेतलेला आहे. आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे जाड. तर हे लाटत असताना जर आपल्याला मैदा लागला किंवा चिटकतंय असं वाटलं, त्यासाठी मी इथे मैदा घेतला आहे. शक्यतो नाही लागत, पण लागलाच तर असावा म्हणून घेतलेला होता. तर याची जाड अशी चपाती मी इथे लाटत आहे. याची जाडी थोडीशी ठेवायची आहे, म्हणजे 1/2 इंचापेक्षा कमीच ठेवायची आहे. ज्या 1/2 इंचापर्यंत नाही, पण त्यापेक्षा थोडीशी कमी ठेवायची आहे. तुम्हाला मी दाखवते पुढे, कारण त्यामुळेच मग आपल्या शंकरपाळीला छान टेक्स्चर येते आणि छान खुसखुशीत होण्यासही मदत होते.
तर तुम्हाला मी दाखवते पुढे लाटून झाल्यानंतर की मी किती याची जाडी ठेवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती जाड आहे ते। या प्रकारे आता आपण याला सुरीने याचे काप पाडून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये म्हणजे चौकोनी किंवा जो पतंग आकार असतो डायमंड शेप वगैरे त्या शेपमध्येही तुम्ही करू शकता। तर मी इथे अशा प्रकारे बघा हा शेप दिलेला आहे काईट शेप। या प्रकारेही छान लागतात आणि चहाबरोबर खाण्यास तर खूपच छान, त्यामुळे मी अशा थोड्या मोठ्याच केलेल्या आहेत कारण मग त्यामुळे चहामध्ये बुडवून खाता येतात बिस्किटांसारख्या। आणि ज्यावेळेला मी या शंकरपाया तेलात सोडत होते किंवा तळत होते त्यावेळेला आर्या गौरांग मागे लागले की बिस्किटं हवी आहेत, त्यामुळे मी पुढे बिस्किटं करण्याचा पण प्रयत्न केला पण त्याचं काय झालं तुम्हाला दिसेलच पुढे। तर तेल गरम झालेलं होतं, त्या तेलात मी या शंकरपाया सोडल्या आणि त्यानंतर गॅस थोडा कमी केलेला आहे, आधी मोठा होता पुन्हा कमी केला, नाहीतर शंकरपाई वरून लाल होते आणि आतून कच्ची राहते, त्यामुळे मंद आचेवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे झालेले आहेत एक घाणा माझा। आता या दुसऱ्या घाण्याच्या वेळेला बघा मी इथे टोपणाच्या साह्याने जे झाकण असतं बॉटलचं त्याच्या साह्याने गोल आकार देऊन बिस्किट करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः ते पुरीसारखं फुगलं, त्यामुळे करायला गेले बिस्किट आणि झाल्या पुऱ्या असा प्रकार झालेला आहे इथे। पण ठीक आहे, ते सुद्धा खूप छान लागलं, मुलांनी आवडीने खाल्लं। तुम्ही पाहू शकता इथे मी हे तळत आहे, हे बघा इथे हे झालेलं आहे बिस्किट तयार झालेलं आहे पुरी बिस्किट, तुम्ही याला नाव देऊ शकता। आणि बाकीच्या शंकरपायाही मी इथे तळून घेतल्या आणि छान खुसखुशीत अशी शंकरपाई तयार झाली माझी, टेस्टला तर अगदी अप्रतिम। तुम्हाला कलर कशा प्रकारचा हवा आहे त्या प्रकारचा तुम्ही कलर तळून काढू शकता। आम्हाला अशा प्रकारेच लागतात अगदी हलके ब्राऊन, त्यामुळे आम्ही अशा प्रकारे कलर काढलेला आहे तेलातून। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अगदी लवकरही अजून काढू शकता, त्यामुळे तुमच्या व्हाईट अशा दिसतील। आम्हाला अशाच आवडतात आणि ह्या टिकतातही, त्यामुळे मी अशा प्रकारेच नेहमी करतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वाटला तर कमेंट करून सांगा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं तरी चालेल। भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत ईट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय।